पोरानं बोलताना अजून दोन गोष्टी सांगितल्या. माझ्या आजोबानं दान दिले, दान धर्माच्या गोष्टी पवनराजेने जी दान दिलंय ती दान तुमच्यामध्ये नाहीये. पवनराजे खूप दानशूर होते. ज्या वेळेस पवनराजे तुमच्या विरोधात गेले तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टनं काय कार्य केलं पाहिजे हे ज्या वेळेस लोकांमध्ये सांगायला लागले त्यावेळेस तुम्ही 2004 पर्यंत तुम्ही का लोकांना तपासलं नाही. ज्या वेळेस पवनराजेने त्या ठिकाणी हा उठाव केला त्यावेळेस तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करायला चालू केल्या. मल्हार पाटलांनी सांगितलं तुमची लायकी नाही, तू जास्त बोलला. माझ्या आजोबानं सगळं दान दिलं. मला त्यांना सांगायचंय आपल्या आजोबांना पहिलं तुम्ही जाऊन विचारा. ज्या वेळेस डॉक्टर पद्मसिंह पाटील पहिल्यांदा निवडणुकीला उभारले होते इथं काही जुने लोक असतील विचारा त्यांना. ज्या वेळेस पहिल्यांदा तुम्ही या शहरामध्ये प्रचाराला आला त्यावेळेस माधवराजेचं पोरगा म्हणून प्रचार केलाय. बाजीराव पाटलाचं पोरगा म्हणून तुम्ही प्रचार केलेला नाही. माधवराव पाटलाचं पोरगा म्हणून तुम्ही प्रचार केलेला नाही, माधवराजेचं पोरगा म्हणून तुम्ही प्रचार केलाय. आणि आमच्या पंजोबानं इस्टेटी घाण ठेवून तुम्हाला तेरला तेवढे इस्टेटी मिळवून दिल्या म्हणून तुम्हाला तेवढे इस्टेटी मिळाल्यात. तुम्ही दान धर्माच्या गोष्टी आमच्याजवळ करू नका. राजे निंबाळकर कुटुंबियांना कुणाच्या दान धर्माची गरज नाही. या जिल्ह्यामध्ये जर कोण दान धर्म केला असेल तर तो फक्त पवनराजे साहेबांनी केला आहे आणि हे सगळे आपल्या जनतेला या ठिकाणी माहित आहे. सध्याच्या परिस्थितीत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बातमीच्या सविस्तर माहितीसाठी आपण आपल्या वेबसाईटला भेट द्या. सर्व ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपण आपलं ऍप डाउनलोडिंग करा. रोजच्या बातम्या वाचण्यासाठी आपण आपल्या ई पेपरला भेट द्या. दैनिक राज्य